मी जन्माला आलो, किती वेळेला मरण पावलं, आमचं दुःख माहितीये म्हणजे तुम्हाला. हा असं एक म्हणजे ते म्हणजे तुमचं दुःख आम्हाला कळावं याच्या करतो आयडिया. बरोबर आहे, म्हणजे आयडियाची कल्पना. भगवान रामचंद्रांनी वचन दिलं, मी तुला वचन देतो म्हणजे जो माझ होय आनंद दयाचे निवारी मी जन्म मला शरणांगता शरण करले ते सर्व भावे मद भजने दया ऐकीच धडिये सरले मायादा. जो अनन्य भावाने मला शरण येईल त्याच जन्म मरणाची अर्धार मी एका क्षणात संपवेल. आणि क्षणात संपवेल हे सामान्य माणसाचं वचन नाही, भगवंतांनी दिलेलं वचन आहे. म्हणून हे तुकोबारायला माहिती होतं. म्हणून महाराज म्हणतात जन्म मरणाची अर्धार संपवण्याचं सामर्थ्य फक्त प्रभूच्या नामामध्ये आहे. आणि ते नाम कोणतं तर राम कंठी धरा जिने चुके फेरा गर्भवास ठीक आहे महाराज, जन्म मरणाची अर्धार संपवण करता तुम्ही आमचं रामाचं भजन करा. आम्ही रामाचं भजन केलं असतं म्हणे, पण आम्हाला काय करायचं? आम्हाला बायको पोरं सगळा परिवार आहे. आणि या परिवारात मग याचं काय काम आहे म्हणे? आम्हाला आमची मुलं सगळा परिवार आमच्या दुःखामध्ये सहभागी होतो. आणि मग हे दुःख येते नष्ट काय काढलं? महाराज म्हणले तुम्ही ज्यांचा ज्यांचा विचार मला सांगताय ना ते नाशिवंत आहे आणि आटणार आहे.
योगीराज महाराज, श्रीकांत महाराज, योगेश महाराज, हे माणसं नेहमी येतात आहे, नेहमी येतात. तेच दिनरजनी हाती दंड, या माणसांच्या हातात गळ्यात गडव आहे ना, गाता गळा नो हाता, यांच्या आवाजात एवढी धारेने एवढी साहजिक आहे, यांचं नित्य येते, नित्य कर्म आहे. जे हे माणसं यांचं हिरा भक्ती शेवगा, हे माणसं दिवसभर शेतात राबणारी माणसं, यांच्या आवाजात इतके धारे ना, ही पांडुरंगाची कृपा आहे. ढारा विढारा नासिवंताटी महाराज म्हणतात, तुम्ही ज्यांचा ज्यांचा विचार सांगितला काय काय आठणार आहे, नासिवंत आहे आणि आठणार आहे. आता आठणार बरेच गोष्टी सांगता येतील आपल्याला, मग काय काय आठणार आहे. प्रिया, प्रिया म्हणजे निर्णय, सौभाग्यवती, धन आणि भूम पशुवच्च गोष्टी, भार्या गृहद्वारे जन स्मशाने, देह शिताया परलोक मार्ग कर्मानुजो वशंती जीवयतम, पत्नी दारापर्यंत रडती, मित्र स्मशानापर्यंत येतील, गाई गोठ्यात राहतील, धन बँकेत अर्थात जमिनीत राहील. जुन्या काळात जमिनीत राहायचा तर बँकेत राहा, आता काही दिवसाला जमिनीत ठेवायची वेळ येईल, केव्हा कुठं काही सांगता येईल. जेवढं धन आणि बँक स्वच्छ गोष्टी असं म्हणावं लागेल, भाज्या गृहद्वारे धन स्मशान, या सगळ्या गोष्टी, प्रिया पुत्र, पुत्राचा विचार कर, मातुलो यश गोविंद हा, पिता यश धनंजय. महाभारतामध्ये बोललं की ज्याचा मामा भगवान श्रीकृष्ण आहे, ज्याचा बाप धनुर्धारी अर्जुन आहे, अशाही अभिमन्यूला जेव्हा रणांगणात मरण आलं तर त्याचा मामाही वाचवू शकला नाही, त्याचा बापही वाचवू शकला नाही. आपला मामा ग्रामपंचायतचा मेंबर आहे तो वाचवेल आपल्याला. नासिवंता की प्रिया पुत्र धन, नाथ महाराजांनी याच्या पुढचे कोवी लिहिली भागवत, पिता देखता पुत्र मरे, पुत्र देखो पिता मरे, काळे काळे अवघे सरे कोणी नुरे शेवटी. रावणासारखा एवढा मोठा राजा, त्याचा एकुलता, त्याचा एक मुलगा तो हनुमंताने मारला, आणि एक रणांगणामध्ये लक्ष्मणाने मारला इंद्रजी. एवढा मोठा राजा पण एवढ्या काळाच्या तावडेतून या दोघही पुत्राला वाचवू शकला नाही. पिता दे कथा पुत्र मरे, पुत्रा दे कोणी पिता मरे, काळे काळे अवघे सरे कोणी नुरे शेवटी, याच्यातून कोणीही सुटणार नाही. या सगळ्या गोष्टी नाशवंत आहे, आठणारे आहे. प्रिया पुत्र धन, पुत्राचा विचार आपण केला, प्रियेचा विचार केला, धनाचा विचार करा. या धनाचा न धरी विश्वास, जैसी धन काय फिरत राहत. काही काळा अगोदर तुमच्या खिशात होतो, तुमच्या खिशातून सप्ताहाच्या वर्गणी झाला, वर्गणीतून आता थोड्या वेळानं माझ्या खिशातील, माझ्या खिशातून सकाळी घरी गेली मम्मीकडे, आम्हाला तिथे काही डिपार्टमेंट नाही. म्हणजे हे फिरत राहत, या धनाचा नदरी विश्वास, जैशी तरुवर छाया, झाडाची सावली सकाळी कुठं राहते, दुपारी कुठं राहते, संध्याकाळी कुठं राहते आणि रात्री काहीच राहत. तसं हे कमी आहे होत राहणार आहे. महाराज म्हणतात याचा सगळ्याचा नाम सोडा, हे सगळं नाशिवंत आहे, आटणार आहे, मग काय करा. रामकंठी महाराज, तुम्ही रामाचं नाम सांगता, आम्ही तर महादेवाचे भक्त आहे, आम्ही तर काही हनुमानाचे भक्त आहे, आगात नाही रक्त, हनुमानाचे भक्त, काही रामाचे भक्त, काही कृष्णाचे भक्त, काही आमक्या देवाचे भक्त, काही दमक्या देवाचे भक्त, काही सैलानी बाबाचे भक्त, एवढे घेऊ आपले तरी चालला, ठीक आहे. आम्ही जाता आता आपल्या रस्त्याचे मंदिर लागतं पुढच्या गावामध्ये, त्याच्या हिरवा मी झेंडा आहे भगवते, आमचे महाराज म्हणून हे असं रस्ते म्हटलं, आपल्या देशाचीच खिचडी चालू आहे सध्या. सर्व धर्म समभाव फक्त आपणच म्हणायचं, बाकी कोणी म्हणायचं. सर्व धर्मान परित्यज्यम मामेकम शरणम व्रज, देवाने सांगितलं हे सगळे धर्म सोडा मला शरण्या. सभजर मोका भेद भुलांगर, एकमेरा शरणांगन हो जा, मैं हर पाप से मुक्ति दूंगा, शोक न कर भक्ति में खो जा, धर्म अधर्म के है दोष जाने, अमर है गीता के गुण सारे, श्रीनाथ नारायण वासुदेव. हे सर्व धर्मान परित्यज्य, रामकंठी धरा,
आम्ही आमच्या आमच्या देवाचे भक्त महाराजांना तुमच्या करता एक सांग देवाचे हजार नाव आहे नाव धड करा सहस्र नामाचे देव वसिंधूची थडे पावे हजार नाव आहे त्याच्यापैकी तुम्ही कोणतंही नाव घेतलं तरी देवाला पोहोचत माय काय म्हणते येरे माझा हवालदार आणि येरे माझा फौजदार तू हवालदारही तो आणि फौजदारही तसं तुम्ही कोणत्याही नावाने हात मारा तुम्ही कोणत्याही नावाने देवाला हात मारा गजेंद्राने त्याच्या भाषेमध्ये आवाज दिला प्रल्हादाने त्यांच्या भाषेमध्ये आवाज दिला कोण कहते हे भगवान आते नाही आप द्रौपदी जैसे बुलाते नाही आप द्रौपदी जैसे बुलाया करो कृष्ण गोविंद गोविंद गाया करो कोण कहते हे भगवान आते नाही आप तुकाराम जी जैसे मिलाते नाही आप शबरी जैसे आप शबरी जैसे हिलाया करो कृष्ण गोविंद गोपाल गाया करो असं भगवंताच स्वरूप आहे मग नाव धडकरा सहस्र नामाची जे भव सिंधूची धडी पाळी महाराजांनी रामकंठी धरला आमच्या पुत्र पौत्राचा जर विचार सोडून दिला तर मग आमच्या जीवनामध्ये नाव हे सहस्र नामाचे नाव धडक गेली मग ते आम्हाला भवसागराला करून देणार ठीक आहे मग देवाचं तसं ब्रीद आहे प्रमाण कमरेवर हात कशा करताय त्याच्याच करताय तुम्ही माझ्यापर्यंत या भवसागराचं पाणी कमरे एवढंच आहे दिदंबामकानं तस्मा विधातुर्वसते धृतो ना विपुषा परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं देवानी कबूल केलेलं आहे पैलो वादाता कती करतेवनिया भवसागर करता कार्य करी तसा चिंता पैलो वादाता कती करतेवनिया असं देवानी कबूल केलेलं आहे आणि मग महाराज म्हणतात तुम्हाला याच जन्मात आले ना तर पुन्हा जन्माला यायचं कारण मग मरायचं काय महाराज म्हणतात आता मरण तुम्हाला